बॉलिवूड मधल्या हिरोईन्स मध्ये चालणारी कोल्ड वॉर्स आपल्याला काही नवीन नाहीयेत. दररोजच्या पेपरांमधून म्हणा किंवा मासिकांमधून म्हणा, हिरोईन्स मधल्या कॅटफाईट्स आणि त्यांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. अशा कोल्ड वॉर्स आणि कॅटफाईट्स व्यतिरिक्त सुद्धा काही अभिनेत्री आपली मैत्री टिकवून ठेवतात तर काही संपवून तरी टाकतात. परंतु आजचा आपला किस्सा आहे एका अपूर्ण राहिलेल्या मैत्रीचा. नमस्कार, मी मैथिली बोल भिडू तुमचं स्वागत करते. स्मिता पाटील हे नाव मराठी माणसांसाठी आणि दर्दी सिने रसिकांसाठी काही नवीन नाहीये. स्मिता पाटील यांना रेखाबद्दल विशेष आदर होता. रेखाशी आपली मैत्री व्हावी असं स्मिताला फार वाटायचं, पण रेखाने स्मिताला एका ठराविक मर्यादेपलीकडे मैत्री करू दिली नाही. स्मिता कायम रेखाबद्दल भरभरून बोलायची. स्मिता आणि रेखाची चांगली मैत्री असं सगळ्यांना वाटायचं, पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं. रेखा स्मिताशी जरा फटकूनच वागायची आणि त्याचं स्मिताला वाईट देखील वाटायचं. मात्र ठराविक मर्यादेपर्यंत मैत्री जपणाऱ्या रेखावर शेवटी एक वेगळीच जबाबदारी येऊन पडली. 1986 सालची गोष्ट, बीआर डबिंग थिएटर मध्ये रेखा सदा सुहागनचं डबिंग करत होती आणि त्याच थिएटरला स्मिताचं वारिस सिनेमाचं डबिंग सुरू होतं. तिथे गरोदर असलेली स्मिता रेखाला भेटायला आली. त्याचवेळी रेखा सिनेमाचा शेवटचा डेथ सीन डब करत होती. त्यात श्वास लागलेल्या आवाजात बोलायचं होतं. तेव्हा रेखा स्मिताला मजेत म्हणाली, करतेस का माझं डबिंग? यावर स्मिता चटकन म्हणाली, नको बाई तूच कर. असं श्वास लागल्यासारखं बोलायचं? छे, मी एकतर मरून तरी जाईन नाहीतर माझं बाळणपण तरी इथेच करावं लागेल. आणि काही दिवसानंतर स्मिता गेली. इतर वेळी स्मिता सोबत जवळ एक न करणाऱ्या रेखाला स्मिताच्या जाण्याचा मात्र भयंकर त्रास झाला. इतकंच नाही तर स्मिताच्या शेवटच्या काळात रक्ताची गरज असताना सगळ्यात आधी रेखाच रक्त देण्यासाठी पोहोचली होती. स्मिताच्या वारिस सिनेमाचं डबिंगही राहून गेलं, जे नंतर रेखानेच पूर्ण केलं. या डबिंगच्या वेळेस सिनेमात एक वाक्य होतं, तुमने मुझे जी ते जी जला दिया. या वाक्यावर रेखाला अश्रू अनावर झाले. रेखाने स्मिताशी शेवटपर्यंत मैत्री केली नाही, परंतु स्मिताच्या जाण्याने मात्र रेखाला भयंकर दुःख झालं होतं. स्मिताच्या मृत्यूनंतर रेखाला स्मिताविषयी वाटणारं इतकं प्रेम म्हणजे एक न उलगडणारच कोड आहे. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच किस्से माहिती पाहिजे असेल तर बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका.